मुंबईत एटीएस आणि गुन्हे शाखेनं आज मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. त्याचवेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकल ट्रेनमध्ये विषारी गॅस हल्ला करून किंवा गर्दीच्या स्थानकांवर भरधाव गाडी घुसून प्रवाशांना चिरडण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानातून अटक केलेला जान मोहम्मदला रेल्वे ट्रॅक आणि ब्रिज उडवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. दिल्ली पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली आहे. पाकिस्तानातून मोहम्मद रहीमुद्दीन एका कॉलिंग ॲपद्वारे त्याला हे प्रशिक्षण देत होता. रहीमुद्दीन हा मूळचा मुंबईचा आहे, पण आता तो पाकिस्तानमधून जानला हे प्रशिक्षण देत होता. मुंबईच्या नागपाड्यातून अटक केलेल्या झाकीरचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. झाकीर हा दहशतवादी जान मोहम्मदचा हँडलर होता. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरून जानला या कटात सामील करून घेतलं होतं. आता अटक केलेल्या झाकीरला कोर्टात हजर करण्यात आलंय. निनामी फोनद्वारे मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याचा फोन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस कंट्रोल रूमला निनामी फोन करून बॉम्बस्फोटाची माहिती देण्यात आली होती, मात्र स्फोट कोणत्या ठिकाणी होणार हे सांगितलं नव्हतं. दरम्यान या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या व्यक्तीचा तपास करत आहेत. साताऱ्यामध्ये एसटी बस चालकाचा मोबाईलवर बोलतानाचा व्हिडिओ समोर आलाय. एका हातात स्टिअरिंग आणि एका हातात मोबाईल पकडून बोलत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. मिथुन यादव असं या चालकाचं नाव आहे. प्रवाशांच्या जीवाशी तो खेळतोय. वाई डेपोची बस मुंबईला घेऊन निघालेला असताना एका सुज्ञ प्रवाशानं हा व्हिडिओ काढून व्हायरल केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नोकरीवरून काढल्याचा राग मनात ठेवून एका ड्रायव्हरनं मालकाच्या 22 लाखांच्या गाड्या पेटवून दिली आहे. या विरोधात ड्रायव्हर विनोद भस्के आणि त्याचा भाऊ अंकित भस्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गेल्या 3 वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आरोपी ड्रायव्हरनं गाडीचं नुकसान केलं होतं, त्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. बीड की बिहार असा प्रश्न पडलाय, कारण बीडमध्ये भर चौकात एका महिलेला मारहाण करण्यात आली. पैशांच्या वादातून या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. महिलेनं नकार दिल्यावर तिला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पोलीस कारवाई करत नसल्याचा महिलेचा आरोप आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या सिंधी गल्ली मार्केटमध्ये जलील शेख मित्रमंडळाच्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या धाडीमध्ये 30 ते 40 जणांवर कारवाई करण्यात आली. या क्लबमध्ये सभा सदस्यत्व नसलेल्यांनाही सर्रासपणे क्लबमध्ये पत्ते खेळायला परवानगी दिली जात होती अशी माहिती पोलिसांना मिळाली. कल्याण पश्चिम अहिल्याबाई चौकात दारू न दिल्यानं दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 2 आरोपींना गजाआड केलाय. सुनील चौधरी, लुटो महलरा हार अशी या आरोपींची नावं आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस छत्रपतींचा विचार म्हणजे